नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सोल्युशन विथ पंक जे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या भागात आपण जी के आणि मराठी व्याकरणचे पन्नास अतिशय महत्त्वाचे प्रश्न या भागात पाहणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो बघा आपला पहिला प्रश्न मिल्क मॅन ऑफ द इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते मिल्क मॅन ऑफ द इंडिया बघा ऑप्शन बघा वर्गीस कुरियन वसंतराव नाईक नॉर्मन बोरलॉक की यशवंतराव चव्हाण तर मित्रांनो मिल्कमॅन ऑफ द इंडिया आपण म्हणत असतो वर्गीस कुरियन यांना ऑप्शन क्रमांक ए वर्गीस कुरियन जे श्वेत क्रांतीचे क्रांती जनक आहेत मित्रांनो आणि हरित क्रांतीचे जनक कोण आहेत नॉर्मन बोरलॉक क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडीत आहे क्रायोजेनिक तंत्रज्ञान मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे उपग्रह प्रक्षेपण याच्याशी संबंधित आहे क्रायोजेनिक तंत्रज्ञान ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न बघा पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था म्हणजेच वाल्मी कोठे आहे परभणी पुणे औरंगाबाद की नागपूर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे औरंगाबाद वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणजेच वाल्मी ही संस्था औरंगाबादला आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न बघा तापमानाची विपरीतता म्हणजे काय तापमानाची विपरीतता बघा ऑप्शन बघा वाढत्या उंचीबरोबर तापमान वाढणे की वाढत्या उंचीबरोबर तापमान कमी होणे की वाढत्या उंचीबरोबर तापमान स्थिर होणे की समुद्र सपाटीपासून उंच ठिकाणी हवा थंड असणे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न बघा घटनांचा योग्य कालक्रम ओळखा बघा आपल्याला घटनांचा कालक्रम ओळखायचा आहे दांडी यात्रा सायमन कमिशन पुणे करार आणि गांधी आयरविन करार तर मित्रांनो सर्वात आधी बघा सर्वात आधी मित्रांनो सायमन कमिशन भारतात आलं होतं केव्हा एकोणावीसशे अठ्ठावीस हे वर्ष होतं एकोणावीसशे अठ्ठावीसला आलं होतं सायमन कमिशन त्यानंतर बघा त्यानंतर काय येऊ शकते त्यानंतर मित्रांनो दांडी यात्रा बारा मार्च एकोणावीसशे तीस म्हणजेच एकोणावीसशे तीस वर्ष दांडी यात्रेचं होतं त्यानंतर मित्रांनो गांधी आयरवीन करार झाला होता एकोणावीसशे एकतीसमध्ये झाला होता गांधी आयरवीन करार एकोणावीसशे एकतीस आणि त्यानंतर एकोणावीसशे बत्तीसमध्ये पुणे करार म्हणजेच बघा आता घटनांचा योग्य कालक्रम सर्वात आधी सायमन कमिशन नंतर दांडी यात्रा नंतर गांधी आयोविन करार आणि त्याच्यानंतर पुणे करार म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असेल मित्रांनो दोन एक चार तीन पुढचा प्रश्न बघा ग्रामसभा कशाची मिळून बनते ग्रामसभा मतदार यादीतील सर्व गावकरी सर्व प्रौढ गावकरी सर्व जनता की सर्व तरुण व अनुभवी गावकरी तर मित्रांनो मतदार यादीतील सर्व गावकरी ज्यांना मतदानाचा हक्क आहे अशांची मिळून बनते ग्रामसभा महाराष्ट्रामध्ये नवे महसुली वर्ष रिक्कामी जागा रोजी सुरू होते महसूल वर्ष कधी सुरू होत असते मित्रांनो एक ऑगस्टला ऑप्शन क्रमांक सी आणि आर्थिक वर्ष सुरू होत असते मित्रांनो एक एप्रिलला एप आर्थिक वर्ष सुरू होत असते दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आता बघा पुढचा प्रश्न विकर हे काय आहेत विकर मेद आहेत की प्रथिने आहेत की आमला आहेत तर बघा विकर आहेत मित्रांनो प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने ऑप्शन क्रमांक बी प्रथिन हे आपलं उत्तर असलं पाहिजे आता बघा बायोप्सी म्हणजे काय बायोप्सी कशाला म्हणतात बायोप्सी तर बघा रुग्णाला कॅन्सर आहे की नाही हे ठरवण्यासाठी बायोप्सी करतात मित्रांनो म्हणजेच पेशी व टिश्यू वापरून वैद्यकीय निदान करण्याचे जे तंत्र असते त्यालाच म्हणतात बायोप्सी ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर असलं पाहिजे आपलं पुढचा प्रश्न पाहू आपण खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही बघा प्रश्न काय विचारलेला आहे लिहिलेले नाही विंग्स ऑफ फायर इग्नायटेड माइंड आणि माय जर्नी सर्व त्यांची पुस्तकं आहे मित्रांनो पण रिव्हॉल्युएशन ट्वेंटी ट्वेंटी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डीकडे लक्ष द्या रिव्हॉल्युएशन ट्वेंटी ट्वेंटी हे आहे मित्रांनो चेतन भगत यांचं पुस्तक ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असलं पाहिजे त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहू आपण वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा अठराशे अठ्याहत्तर कोणी मंजूर केला बघा काय उत्तर येऊ शकते अठराशे अठ्याहत्तरचा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लिटन लॉर्ड लिटनच्या काळामध्ये भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा आला होता मित्रांनो लॉर्ड लिटन पुढचा प्रश्न बघा आपल्याला जोड्या लावायच्या आहे बघा बाबाराव सावरकर यांचा संबंध कशाशी येऊ शकतो बाबाराव सावरकर बाबाराव सावरकर म्हणजेच गणेश दामोदर सावरकर यांच्याशी काय संबंधित आहे त्यांना अंदमानला जन्मठेप झाली होती ऑप्शन क्रमांक दोनची जोडी लागेल मित्रांनो बाबाराव सावरकरसोबत अनंत कान्हेरे हे नाव ऐकल्याबरोबर काय लक्षात येते अनंत कान्हरे नाशिकचा कलेक्टर त्याचा वध केला होता अनंत कान्हरेने जॅक्सन होता तो जॅक्सनचा वध ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतर चाफेकर बंधू चाफेकर बंधूचा संबंध लागतो रँड व आयस्टनचा खून केला होता ऑप्शन क्रमांक चार चाफेकर बंधू त्यानंतर कुमार घोष ऑप्शन क्रमांक डी बारिंद्र कुमार घोष यांचा संबंध कशाशी लागतो युगांतर हे वृत्तपत्र ऑप्शन क्रमांक वन युगांतर हे वृत्तपत्र तर बघा बाबाराव सावरकर अंदमानाला जन्मठेप अनंत कान्हेरे जॅक्सनचा वध चाफेकर बंधू रँडवा ॲस्टनचा खून आणि बारिंद्र कुमार घोष युगांतर वृत्तपत्र अशा प्रकारे ह्या जोळ्या आपण लावलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघा भारतात पडणाऱ्या पावसापैकी बहुतांश पाऊस हा रिक्कामी जागा प्रकारचा आहे कसा आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून भारतामध्ये प्रामुख्याने पाऊस पडतो भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात हे नैऋत्य वारे टप्प्याटप्प्याने हे उत्तरेकडे वाहत जात असतात ऑप्शन क्रमांक सी नैऋत्य मान्सून पुढचा प्रश्न बघा घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश रिकामी जागाच्या शिफारशीवरून करण्यात आला मूलभूत कर्तव्यांचा समावेश मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल स्वर्णसिंग समिती मूलभूत कर्तव्ये कलम एक्कावन्न ए हा भाग सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून संविधानात जोडण्यात आला ऑप्शन क्रमांक डी स्वर्णसिंग समिती ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पुढचा प्रश्न भारत सरकारने पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित केला पर्यावरण संरक्षण कायदा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणावीसशे शहाऐंशी वर्ष होतं पर्यावरण संरक्षण कायदा त्यानंतरचा प्रश्न बघा हायड्रोजन बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित आहे हायड्रोजन बॉम्ब या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए अनुकेंद्रकीय संमिलन अणुकेंद्रकीय संमिलन त्यानंतरचा प्रश्न बघा जोड्या लावायच्या आहे आपल्याला उभयारण्य आहेत आणि राज्य आहेत बघा ताडोबा ताडोबा माहीत आहे सर्वांना चंद्रपूर महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक चार ताडोबा जोडी त्यानंतर दुधवा हे उद्यान कुठे येते दुधवा दुधवा येते मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये बची ची जोडी लागते एकसोबत त्यानंतर हजारीबाग हजारीबागचा संबंध येतो मित्रांनो झारखंड या राज्याशी पण इथं नाही आहेत म्हणून हे सोडून देऊ आपण त्यानंतर बांदीपूर याचा संबंध कशाशी येतो कोणतं राज्य कर्नाटक ठीक आहे म्हणजेच ताडोबा महाराष्ट्र दुधवा उत्तर प्रदेश बांदीपूर कर्नाटक पुढचा प्रश्न बघा रासायनिक खतांमधील कोणत्या घटकामुळे नवजात बालकांना ब्ल्यू बेबी हा आजार होतो ब्ल्यू बेबी काय उत्तर असेल नायट्रेट कार्बोनेट सल्फेट तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए नायट्रेट ह्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतरचा प्रश्न बघा उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर हा नवीन जिल्हा कधी अस्तित्वात आला होता उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर हा नवीन जिल्हा या प्रश्नाचं उत्तर असेल सोळा ऑगस्ट एकोणावीसशे ब्याऐंशी ऑप्शन क्रमांक डी सोळा ऑगस्ट एकोणावीसशे ब्याऐंशी ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न फ्रेंच राजक्रांतीच्या वेळी फ्रान्सवर रिकामी जागा लुई राज्य करीत होता फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी कितवा लुई होता सोळावा लुई ऑप्शन क्रमांक ए सोळावा लुई राज्य करीत होता त्यानंतरचा प्रश्न बघा रिकामी जागा यांनी लिहिलेली गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली हे विशेष म्हणावे लागेल काय उत्तर असेल रवींद्रनाथ टागोर यांनी मित्रांनो दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते लिहिलेली आहेत ऑप्शन क्रमांक सी भारत आणि बांगलादेश रवींद्रनाथ टागोर त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण पर्यायांमध्ये गायीच्या चार जाती नमूद केल्या आहेत त्यापैकी कोणत्या जातीची गाय अधिक दूध देते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे साहिवाल ऑप्शन क्रमांक डी साहिवाल पुढचा प्रश्न बघा रिक्कामी जागा या मुघल सम्राटाने धुम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता याचं उत्तर अकबर असू शकतं पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली गेली या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणावीसशे बासष्ट त्यानंतर एकोणावीसशे एकाहत्तर आणि एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी लागली होती एकोणावीसशे बासष्ट पुढचा प्रश्न बघा सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व रिकामी जागा असतात कशा असतात सर्वसामान्य अवस्थेत उत्तर असेल उदासीन ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न घटनेच्या कितव्या कलमानवे जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे कलम तीनशे सत्तर जे दोन हजार एकोणीसमध्ये रद्द करण्यात आलं आहे कलम तीनशे सत्तर त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रात रिक्कामी जागा मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडत असतो ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर या प्रश्नाचं असेल पुढचा प्रश्न उपराष्ट्रपतींची निवडणूक लढविण्यास पात्र ठरवण्यासाठी किती वर्ष वय पूर्ण असावे लागते किती असावे लागते पस्तीस वर्ष पूर्ण असावे लागतात ऑप्शन क्रमांक बी पस्तीस त्यानंतरचा प्रश्न बघा भारत संयुक्त राष्ट्राचा सभासद झाला केव्हा झाला तीस ऑक्टोंबर एकोणावीसशे पंचेचाळीसला ऑप्शन क्रमांक सी तीस ऑक्टोंबर एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये भारत संयुक्त राष्ट्राचा सभासद झाला होता पुढील प्रश्न सर मॉर्टिमर ड्युरॉन्ड या इंग्रज प्रतिनिधीने रिक्कामी जागा या दोन देशांमधील सीमा रेषा निश्चित केली आहे ड्युरॉन्ड रेषा म्हणतो आपण तिला कोणत्या देशादरम्यान आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन देश आहेत ऑप्शन क्रमांक डी पाकिस्तान व अफगाणिस्तान पुढचा प्रश्न केपलर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्राशी संबंधित आहेत केप्लरचे नियम या प्रश्नाचं उत्तर आहे खगोलशास्त्र ऑप्शन क्रमांक सी खगोलशास्त्र पुढचा प्रश्न बघा भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्राशी संबंधित आहे भटनागर पुरस्कार ऑप्शन क्रमांक सी यानंतरचा प्रश्न बघा केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास व अध्यक्षास गैरवर्तणुकीच्या कारणासाठी पदावरून दूर करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत तथापि या संदर्भात घटनाकलम रिकामी जागामधील तरतुदीचे पालन करणे अगत्याचे ठरते लोकसेवा आयोगाच्या सदस्यास व अध्यक्षास गैरवर्तणुकीच्या कारणासाठी पदावरून दूर करण्याचे अधिकार कलम आहे तीनशे सतरा एक ऑप्शन क्रमांक बी तीनशे सतरा एक पुढचा प्रश्न कुंद्रेमुख लोह प्रकल्प कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक कर्नाटक हे राज्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली इंडियन पिनल कोड या प्रश्नाचं उत्तर आहे अठराशे साठ भारतीय दंडसंहिता ब्रिटिश काळात सन अठराशे साठमध्ये लागू करण्यात आले याच्यानंतर वेळोवेळी यामध्ये बदल करण्यात आले ऑप्शन क्रमांक ए पुढचा प्रश्न जमिनीतील पाणी मोजण्यास कोणते उपकरण वापरतात या प्रश्नाचं उत्तर आहे टेन्शिओमीटर ऑप्शन क्रमांक ए जमिनीतील पाणी मोजण्यास वापरले जाणारे उपकरण देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले वाक्यातील विभक्ती ओळखा बघा देशासाठी साठी करिता कडे प्रत प्रित्यर्थ हे विभक्ती प्रतिरूपक मित्रांनो चतुर्थी विभक्तीसाठी वापरतात ऑप्शन क्रमांक बी चतुर्थी उत्तर असेल पुढचा प्रश्न आ हे प्रत्यय लागून बनलेले धातू साधित आहे आ बघा चरणच्या आधी आ लावा आ चरण होईल ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता उपसर्ग संस्कृतमधील आहे उप नी गैर यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे उप उपाध्यक्ष उपपद उपवास उपकार काय आहेत संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले शब्द पुढचा प्रश्न बघा भारताची उन्नती होण्यासाठी विकासाचं जाळं खेळ्यापर्यंत पोहोचविण्याची शपथ सर्व शिलेदारांनी घेतली या वाक्यातील उन्नती या शब्दाचा विरुद्ध अर्थ दर्शविणारा शब्द निवडा एवढा मोठा प्रश्न विचारण्यापेक्षा शॉर्टकट विचारायचं होतं उन्नतीचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो काय असेल अवनती उन्नती म्हणजेच काय प्रगती विकास प्रोग्रेस आणि विरुद्धार्थी अवनती अधोगती तर हे होते मित्रांनो आपले पन्नास अतिशय महत्त्वाचे प्रश्न प्रत्येक परीक्षेत हे प्रश्न वारंवार रिपीट होत असतात त्यामुळे वेळोवेळी आपण असे प्रश्नसुद्धा घेत असतो पुढच्या भागात आपण काही इतिहासाचे प्रश्न पाहणार आहोत तोपर्यंत चॅनलशी कनेक्टेड राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद